गुड मॉर्निंग स्टुडंट मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी काही वेगवेगळ्या कलर्सची सर्कल्स कट करून ठेवायला सांगितली होती आणि झाडूच्या देखील अशा तुम्हाला वेस्ट जमा करायला सांगितल्या होत्या आज आपण याला कसं करायचं हे शिकणाऱ्या स्टिक फ्ला फ्लावर स्टिक तर हे जे तुम्ही सर्कल्स कट केले याला हाफ फोल्ड करायचं आहे असं पण या साईडनी खूप पुश नाही करायचं म्हणजे दाबायचं नाही आहे एका साईडनी थोडं तुम्हाला असं दाबायचं आहे असे तुम्हाला सगळे सर्कल्स रेडी करून ठेवायचे आहेत अशा प्रकारे आणि हे सर्कल्स रेडी झाल्यानंतर तुम्हाला या सर्कल्सच्या ज्या पार्टला तुम्ही असं दाबलेलं आहे त्या पार्टला फेविकॉल लावायचं आहे आणि फेविकॉल लावल्यानंतर ही जी तुमची काडी आहे ब्रुमस्टिक याला असं थोडं तिरप असं स्ट्रेटने लावायचं आहे तिरपं तिरपं पकडून तुम्हाला इथे चिपकवायचं आहे मी अगेन सांगते हे असं आतमध्ये टाकलं आहे आणि वर सपाट इथे आणून पेस्ट केला पेस्ट केला तो तिरपा करायचा आहे तुम्हाला असे सगळे सर्कल तुम्हाला अशा प्रकारे फेविकॉल लावायचे आहेत आणि मग याच्या अगेन्स्ट हा या डायरेक्शननी असेल तर मग हा या डायरेक्शननी येईल आणि जवळ एकमेकांवरती थोडा ओवरलॅप ओव्हरलॅप होईल अशा प्रकारे आणि इथनं असं गोल फैललेला दिसेल तुम्हाला अगेन राईट लेफ्ट राईट लेफ्ट डायरेक्शनमध्ये तुम्हाला चिपकवत न्यायचं आहे थोडं पकडून ठेवावं लागेल कारण इझिली लवकर चिपकत नाही आहे असे तुम्हाला बारा सर्कल एका स्टिकला लावायची आहेत तुम्ही दहा पण लावू शकता बारा पण लावू शकता पण शक्यतो याला लांब पर्यंत घेऊन आहे हे बघा राईट डायरेक्शनमध्ये आणि लेफ्ट डायरेक्शनमध्ये आणि एकमेकांवरती थोडंफार ओवरलॅप आहे आणि व्यवस्थित असं थोडं दाबत दाबून ठेवायचं त्याला म्हणजे ते चिपकेल काडी छोटी असेल तर हे कमी का लावायचे काडी जर मोठी असेल तर ही सर्कल्स जे आहे ते वाढवायचे आणि हे सगळे असे तिरपे तिरपेच लावत न्यायचे आहेत सरळ नाही लावायचे आहेत हे मात्र लक्षात ठेवाल हे लावून झाल्यानंतर माझ्याकडे काही ग्रीन कागद होते त्याचे मी असे लांब पट्ट्या कट केल्या पट्ट्या कट केल्यानंतर याला हाफ फोल्ड केलं छोटी असेल तर तुम्हाला हाफ फोल्ड करायची गरज नाही मोठी असेल तर मात्र कट करावं लागेल आणि कट केल्यानंतर याचे असे गवत जसं असतं ग्रास त्या ग्रासाच्या आकारामध्ये अशा तिरप्या तुम्हाला हे असं तुम्हाला कट करायचं आहे आणि कट केल्यानंतर जी पेन्सिल असते पेन्सिलच्या बॅकसाईडनी याला असं ट्विस्ट करायचं असं पकडून आणि मग याला कट करून टाकायचं असे तुम्हाला रेडी करायचे आहेत पाच ते सहा आणि मग त्यानंतर माझ्याकडे एक असं मार्केटमध्ये मिळतं ग्रीन पट्टी ती घ्यायची ती याला चिपकवायची आणि हे चिपकवत असताना याला जस्ट असं ओढायचं जोरात नाही पण थोड्याफार याच्यामध्ये आणि असं फिरवत फिरवत खाली आणायचं आणि जेव्हा तुम्ही खाली आणाल तेव्हा हे जे आपण ग्रास कट केलेले होते हे ग्रास इथे आपल्याला त्याच्या सोबत असे लावायचे आहेत आणि परत फिरवत फिरवत खाली आणायचं अशी ही पूर्ण पट स्टीक जी आहे ही या ग्रीन टेपनी कवर करायची कोणत्या पण स्टेशनरीच्या दुकानात पण तुम्हाला ही ग्रीन टेप मिळू शकेल तर हे अशा प्रकारे रेडी मी काही रेडी करून ठेवले आहेत अशा प्रकारे हे स्टिक्स रेडी होतील आणि तुम्हाला तुमच्या घरच्या फ्लॉवर पॉटमध्ये याला अरेंज करायचं आहे आणि मग मला फोटो सेंड करायचा आहे थँक्यू